हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू अनदर वीडियो ऑफ इंग्लिश गुरु अकेडमी. आज या वीडियो मध्ये आपण डू यू नो अँड डिड यू नो या दोन फ्रेजेस मधला डिफरन्स समजून घेणार आहोत. तर तुम्हाला माहित आहे का याचा अर्थ डू यू नो होतो की डिड यू नो होतो? तुम्हाला माहित आहे का असा जर आपल्याला क्वेश्चन विचारायचा असेल तर आपल्याला डू यू नो म्हणायचं आहे की डिड यू नो म्हणायचं आहे? बघा, दोन्हीही फ्रेजेस करेक्ट आहेत. डिपेंड करते सिच्युएशन काय आहे, म्हणजे वेगवेगळ्या सिच्युएशनवरती आपल्याला डू यू नो किंवा मग डिड यू नो हे दोन फ्रेजेस वापरायचे असतात. तर डू यू नो कधी वापरतात ते बघा. जेव्हा आपण डू यू नो हा क्वेश्चन करत असतो तेव्हा ज्यालाही आपण तो क्वेश्चन करतो त्याच्याकडून आपल्याला एक आन्सर एक्सपेक्टेड असते. डू यू नो आणि नंतर आपण एक क्वेश्चन करणार तर त्याचं जे आन्सर आहे, त्याचं जे उत्तर आहे तो समोरचा आपल्याला देणार. दॅट मीन्स वी एक्सपेक्ट अन आन्सर फ्रॉम अनदर पर्सन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, डू यू नो व्हेर इज इंग्लिश गुरु अकॅडमी, म्हणजे समोरचा आपला जो व्यक्ती आहे तो आता तुम्हाला आन्सर देणार. ठीक आहे. बट जेव्हा आपल्याला आन्सर एक्सपेक्टेड नसते, आपण क्वेश्चन विचारतो आणि आपणच त्यांना आन्सर देऊन देतो, तर अशा वेळेस आपल्याला डिड यू नो म्हणायचं असते. दॅट मीन्स वी आर नॉट एक्सपेक्टिंग द आन्सर फ्रॉम अनदर पर्सन, वी विल गिव्ह देम द आन्सर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, डिड यू नो दॅट इंग्लिश गुरु अकॅडमी इज द बेस्ट क्लास इन वाशिम सिटी? आता आपण त्यांना आन्सर नाही विचारत आहे, आपणच क्वेश्चन करत आहे आणि आपणच त्यांना इन्फॉर्मेशन सांगत आहे. वन मोर एक्झाम्पल, डिड यू नो दॅट दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया? म्हणजे मीच तुम्हाला विचारत आहे आणि मीच तुम्हाला आन्सर करत आहे, समोरच्याकडून मला आन्सर एक्सपेक्टेड नाही आहे. सो आय होप तुम्हाला डू यू नो आणि डिड यू नो मधला फरक समजला असेल. लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. डू यू नो व्हेर इज राहुल? आता मी हा क्वेश्चन समोरच्याला विचारत आहे, समोरचा मला आन्सर करेल. आणि डिड यू नो राहुल वॉज इल यस्टरडे? की तुम्हाला माहीत आहे का की राहुल काल आजारी होता? आय होप इट इज क्लिअर नाव.